आणि फायदा नुकसानाचा विषय हा काही होऊ शकत नाही. मराठा आरक्षण हे काही राजकारणाचा फायदा नुकसानाचा विषय नाही आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरता जे जे सामाजिक भूमिकेत काम करतील त्यांचं आमचं स्वागत आहे त्यांचं. पण एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला जास्तीत जास्त काय मिळेल सरकारकडनं याच्यासाठी प्रयत्न करावा. ओबीसीचं काढून मराठा समाज, मराठाचं काढून ओबीसी समाज हा या राज्याला कुणाला मान्य नाही. जास्तीत जास्त मिळवावं, जास्तीत जास्त मराठा समाजाला मिळवावं, जास्तीत जास्त ओबीसीलाही मिळावं, सर्वांचे ताट चांगले राहावे या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. राज्यात चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, मंत्रीपद मिळवणार किंवा ते राष्ट्रीय. देवेंद्र फडणवीस जी राज्याचे एकमेव नेते म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे काम करत आहेत. राज्यामध्ये देवेंद्र यांची प्रचंड मोठी गरज आहे. राज्याच्या विकासाकरता, संभाजीनगरच्या विकासाकरता देवेंद्र यांच्या विजनची गरज आहे. त्यामुळं देवेंद्रजी महाराष्ट्रात राहावे ही भारतीय जनता पार्टीच्या 35 लाख कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र काय राहिली पाहिजे मातोश्री बाहेरचे काय आंदोलन झालं ते आंदोलन भाजप पुरस्कृत आहे असं बोललं जाते असा उपाठा गटानं आरोप केलाय. खोटारडेपणा आहे. उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळं मराठा आरक्षण हे मराठा समाजातून गेलं याचा मी साक्षी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य पद्धतीने मराठा समाजाची भूमिका मांडली असती, मराठी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक जो रिपोर्ट होता तो मांडला असता तर 100% मराठा आरक्षण टिकलं असतं. देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहामध्ये, हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये टिकवलं आणि उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळे गेलं. मराठा समाजाचे प्रतिनिधी जातात, 3-3, 4-4 तास भेटत नाही आणि भेटल्यावरही त्यांची स्पष्ट भूमिका नाही आहे. आम्ही त्यांना आव्हान केलं आहे, उद्धव ठाकरे, शरद पवारजी आणि नाना पटोलेच्या पूर्ण महाविकास आघाडीच्या टीमला, त्या खोटारड्या टीमला आणि खास करून काँग्रेसला. काँग्रेसने आजच जाहीर केलं पाहिजे किंवा त्याचा ठराव पास केला पाहिजे की त्यांना मराठा समाजाचं आरक्षण वेगळं पाहिजे. त्याची भूमिका काय, म्हणजे काँग्रेसनी आपला तातडीनं एक या मीडियाला, राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे की त्यांनी काँग्रेसची भूमिका काय. काँग्रेसची भूमिका ही आहे का की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं, की मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण योग्य आहे, की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, काय भूमिका आहे काँग्रेसची. काँग्रेसची भूमिका अजून हो क्लिअर होत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब सांगत नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरळ आणि साधी सोपी आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आणि आता एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायांसमोर साक्षी ठेवून मराठा समाजाच्या कल्याणाकरता ज्या पद्धतीने काम केलं आहे हे सरकार सर्वात जास्त मराठा समाजाच्या मागे उभं राहिलं. पण या गोष्टीला कुणी सहमत नाही की कुणाचं आरक्षण काढून कुणाला द्या, कुणाच्या ताटाचं काढून कुणाला द्या. मराठा समाजाला स्पष्टपणे टिकणारं, व्यवस्थित पद्धतीने समाजाला न्याय देणारं, समाजाच्या बेरोजगार मुलांना न्याय देणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीच्या कुठल्या आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेसची काय आहे, ही भूमिका उद्धव ठाकरेची काय आहे आणि उद्धव ठाकरेने मान्य केलं पाहिजे. होय, मी तेव्हा चुकलो, मी मुख्यमंत्री असताना चुकलो. मी मराठा समाजाचं आरक्षण जेव्हा एरणीवर होतं सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा मी न्याय देऊ शकलो नाही. उद्धव ठाकरेंनी केलेली सर्वात मोठी जीवनातली चूक आहे जी मराठा समाजाला आज त्या ठिकाणी रस्त्यावर यावं लागत आहे. भाजपचा पदाधिकारी आढळला होता त्या आंदोलनात. मी तुम्हाला सांगतो की कुठला पदाधिकारी कुण्या पक्षाचा नसतो. मराठा समाजाच्या आरक्षणात गेलेला प्रत्येक पदाधिकारी त्या त्या समाजाचा प्रतिनिधी असतो, भारतीय जनता पार्टीचा असो की काँग्रेसचा असो. आता जेवढं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये काही कुणा एका पक्षाचा व्यक्ती आहे का? त्या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत. आपल्या समाजाला न्याय मिळण्याकरता सर्वच समाजाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, मराठा असो की ओबीसी. पण तिथे भाजपचा कार्यकर्ता
तिथे काँग्रेसचा कार्यक्रम जो असेल तुझा मराठा समाजाचा असेल तो गेला असेल, आणि त्यामुळे त्याला काय, तुम्ही सांगा तुमची भूमिका काय, तुमची भूमिका स्पष्ट करा. राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. नागपूर झालं, संभाजीनगर आत्ताच नेमकं एक मिनटं आधी जाहीर झालं की जवळपास 20,000 कोटीची गुंतवणूक टोयाटो छत्रपती संभाजीनगरमध्ये करते. ही चांगली गोष्ट आहे राज्यासाठी, आनंदाची बाब. पण हे प्रोजेक्ट खरंच येणार का इतर राज्य जाणार? अहो हे पुन्हा तुम्हीच आता तयारी करता इथून येणार की नाही येणार. आता तुम्हीच जर असे बोलायला लागले तर किती विश्वासार्थ राज्याची राहील? आता एमओयू झाला, 15 मिनिटांपूर्वी एमओयू झाला, इतका महत्वाचा एमओयू झाला, संभाजीनगर करता झाला, संभाजीनगर करता एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट येणार, आणि तुम्ही पहिल्याच बातमीमध्येच असं विचाराल मला की येणार की नाही येणार आहे. मला वाटतं कृपा करून इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडियाला माझी विनंती आहे, इन्व्हेस्टमेंट येण्याकरता जे काही पाठबळ त्या त्या इन्व्हेस्टरच्या मागे उभं करायला पाहिजे ते केलं पाहिजे. आरक्षणाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. आता ते मनोज जरांगे असं म्हणाले की आता 288 मतदारसंघात निवडणूक लढवणार नाही. मला काय वाटतं या राज्यामध्ये लोकशाहीमध्ये संविधानामध्ये प्रत्येकाला आपापला हक्क, आपापली निवडणूक, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपली निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी लढवलं तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही. त्यांनी मागेही म्हटलं आम्ही याचे पाळू, आम्ही त्याचे आणू, आम्ही त्याचे पाळू, नाव घेऊन बोलले, त्यालाही काही आम्ही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं आम्ही यांचेच पाळू, आम्ही यांचे आणू, आम्ही काही बोललो नाही. शेवटी जनता निर्णय घेईल. पण मला असं वाटतं लोकशाहीमध्ये संविधानामध्ये आपापला हक्क सर्वांनी, त्याला अधिकार आहे. तुमच्या सोबत असणारा मनसे आता मतं जाणून घेऊ लागले लोकांमध्ये जाऊन, सुरुवात वरणीतून होती आहे. राज ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीपुढं देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे, विकसित भारताचा संकल्प पूर्ण व्हावा याकरता मतं दिले आहेत. ते बूथवर सुद्धा गेले, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण विधानसभेत मात्र त्यांची भूमिका ही त्यांनी वेगळी व्यक्त केली आहे. शेवटी मी आधीच सांगितलं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. मनसे सोबत नसल्याचा प्रश्न असेल विधानसभेला? मी या गोष्टीचं प्रेडिक्शन करणारा नाही आहे. आम्ही मागतो एवढं नक्की करणार आहे. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला कन्फ्युज करून जोपर्यंत महाविकास आघाडी जनतेची माफी मागत नाही हे सांगितलं पाहिजे त्यांनी महाविकास आघाडीने. संभाजीनगरहून सांगतोय काँग्रेसचे नाना पटोले तुम्ही सांगितलं पाहिजे होय आम्ही खोटं बोलून मत घेतले. पवार साहेब तुम्ही खोटं बोलून मत घेतले. उद्धवजी तुम्ही खोटं बोलून मत घेतले. तुम्ही निर्णयाप्रमाणे वेगवेगळ्या मीम्स तयार केल्या, खोटारडे व्हिडिओ तयार केले, खोटारडे त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं. इतकं कन्फ्यूज केलं की संविधानच बदलणार आहे, कुणी संविधान बदलू शकतं? त्यामुळं हे खोटारडे, या खोटारड्याचा खोटारडापणा उघडा करण्याकरता आम्ही मैदानात उतरलेला आहो. आमची महायुती प्रचंड ताकदीने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊ. ज्यांनी मतं दिलं त्यांचे धन्यवाद, नाही दिले त्यांचे धन्यवाद. पण पुढच्या निवडणुकीत मात्र जनता ही कन्व्हिन्स होईल की आम्ही या ठिकाणी खोटारडेपणामध्ये आलो आहेत, आणि जनता कन्व्हिन्स होईल.